विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आता मराठा आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी गेलेले आहेत। दरम्यान आंदोलन करणारे रमेश केरे पाटील हा भाजपचा माणूस असल्याचा दावा अंबादास दानवेंनी केलेला आहे। रमेश केरे पाटील हा भाजपचा माणूस असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चेंबरमध्ये ही व्यक्ती बसलेली असल्याचं त्यांनी म्हटलंय। आता वेळ घेतला पाहिजे, असं तुम्ही भेटले, साहेबांची तब्येत कशी आहे, काय असं कसं असतं, आणि आमची भूमिका स्पष्ट होती का नाही, मी नेहमी विचारायची आपण ठीक आहे ना, मग ही काय पद असे चार पाच जण या, आम्ही बोलू, त्याला काय प्रॉब्लेम, साहेबांशी बोलू, माझं थोडी झालं असतं सगळं, आणि स्पष्ट आहे शिवसेना का तुम्ही, माझं तर मध्ये मुंबई आपलं एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीसांकडे जातो तुमचा असं माझं सजेशन, हे काय करणार आहे? अरे जाऊ दे या तुम्ही लोक, तुम्हाला कोणी पाठवलं काय आम्हाला माहिती आहे काय सांगाल, कोणी पाठवलंय, तुम्ही दानवेंवर बोलला काय वाटतंय भूमिका? चार पाच जणाला बोललो, साहेबाला विचारतो, आपण शांततेत व्यवस्थित, हा आपण शिवसेना भूमिका क्लिअर आहे, सगळं झालं, तुमच्या सांगण्यावर तुम्ही आले असेल तर मग आम्ही भेटणार, पण हे पण सांगतो आता मनोज जरांगे झालं की आमचा काय संबंध नाही आंदोलनाशी, आमची भूमिका माहिती आहे तुम्हाला, तुम्ही झोपलेल्या का जागी आहे, आता मग तुमची आमची भूमिका माहित नाही तुम्हाला, आमची भूमिका आता सांगतो मी पक्षाचा नेता, मी सांगतो आता भूमिका, विचारलं मी कोणी म्हणजे मनोज जरांगेंनी पाठवलं का असं मला विचारायचं, आम्ही नाही करत का, आम्ही नाही करत पण करतो ना, दानवे साहेब काय वाटतं तुम्हाला एकूण? नाही मी बोलतो साहेबांशी, साहेबांनी बोललं चार पाच जणांना बोलून घेऊ, त्याला काय वाटतं, अंबादास दानवे, अंबादास दानवे भेट घेतलेली आहे, काय काय सांगाल आता दानवेंनी उत्तर दिलं? हे बघा कसं राहतं माहितीये का, मी सुरुवातीपासून सांगत आलेलो तुम्हाला, आमचं आंदोलन हे सर्व पक्षीय नेत्यांच्या घरासमोर होणार आहे, आमचं आंदोलन हे सर्व नेत्यांच्या घरासमोर होणार आहे, आणि त्याची सुरुवात आज टिकून दानवे म्हणताय तुम्हाला कोणी पाठवलं लावतात असा देखील आरोप आहे। अहो मला सांगा बरं का, मराठा क्रांती ठोक मोर्चा एकनाथ शिंदे साहेबांचे किती विरोधात आंदोलन केलेलं आहे, मी लॉंग मार्च आणलं होता एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात, आम्ही सगळ्यात मोठा लॉंग मार्च मराठा क्रांती ठोक मोर्चा जो आहे लॉंग मार्च, त्यांना म्हटलं मी तुम्ही भेटायला आले तर साहेबांना सांगितलं का, मी आता साहेबांशी चर्चा करतो, दोन पाच जण भेटायला जर साहेबांनी अलॉट केलं तर बोलून घेऊ, पण आमची भूमिका काय विचारता, आमची भूमिका जग जाहीर आहे असं आम्ही सांगितलेलं आहे, असं मी म्हटलेलं नाही, मी असं म्हटलं त्याच्यातल्या अर्ध्या लोकांचे भाजपचे पोस्टर लावत असतात मंत्रालयाजवळ, त्यांचे फोटो बघा, मी फोटो दाखवतो तुम्हाला, हो बिलकुल जाणीवपूर्वक, थँक्यू थँक्यू, विचारा त्यांना कमाडा समाजाला या ठिकाणून ओबीसीतून आरक्षण भेटाव नाही भेटाव, विचारा त्यांना, आज आम्ही तेच विचारण्यासाठी या ठिकाणी आलोय का, तुमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा, आमचं आंदोलन हे सर्व पक्षीय नेत्यांच्या घरासमोर राहणार आहे टोटल, ते म्हणतात सरकारी लोक आमच्या अगोदर सरकारचे जे मंत्री आहेत त्यांच्या, अहो मला सांगा सर्व सरकार म्हणतंय सर्व पक्षीय बैठक आम्ही लावली होती, त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते आले नव्हते, सत्ताधारी बैठक लावली होती, आमचं आंदोलन हे सगळ्यांच्या घरासमोर होणार आहे। अंबादास दानवे ज्या पद्धतीने आता तुमच्याशी बोलून गेलेले आहेत, आतमध्ये गेलेले आहेत, काय वाटतं एकूण या भूमिकेसंदर्भात? आता बघू आता ते मध्ये गेले उद्धव साहेबांना बोलतात काय बोलतात बघू, ज्या पद्धतीने बोलले तुम्हाला कोणी पाठवलंय वगैरे कसं काय त्याच्यावर प्रतिक्रिया सांगितलं, सत्ताधारी विरोधी यांचं कामच इकडून तिकडून तिकून इकडं, आम्ही समाजासाठी बांधतोय आमचं आम्हाला माहिती काय, आम्ही काय आमदारकीसाठी खासदारकीसाठी आम्ही भांडून राहिलो, मराठा समाजाला या ठिकाणी ओबीसीना आरक्षण भेटो म्हणून आम्ही बांधतोय, आता जर आता ते आतमध्ये गेलेले आहेत नाही भेटले अजूनही जरी त्यांनी भेट नाकारली तर पुढे काय, इथंच बसणार आम्ही काय, इथंच बसणार, हे निवेदन आणलेलं आहे आम्ही उद्धव साहेबांना देण्यासाठी बरं का, उद्धव साहेबांनी जर निवेदन नाही घेतलं तर आम्ही ह्याच ठिकाणी बसू, पोलीसवाल्यांनी अटक करावं नाही तर काय करावं, करावं आम्ही हटणार नाही इथून, आदित्य बाहेर गेलेले आहेत ते देखील तुम्हाला भेटलेले नाही, आम्ही उद्धव साहेबांना भेटणार आहे ना, पक्षप्रमुखांना आम्ही या ठिकाणी भेटणार आहोत, आणि पक्षप्रमुखांनी त्यांची या ठिकाणी काय भूमिका आहे त्यांची अजून पुन्हा सांगतो मी काय, मराठा समाजाला
त्यांचा हक्काचं ओबीसीतलं आरक्षण भेटावं म्हणून आमची मागणी. एकूण दादा चल मातोश्री बाहेर मोठ्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षांचे अंबादास दानवे देखील झालेले होते. ते मराठा आंदोलकांचा निरोप घेऊन आता उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेत आणि जर उद्धव ठाकरेंनी वेळ दिला तर यांची भेट होईल असं अंबादास दानवेंनी सांगितले. त्यामुळे या नेमकं काय घडतंय पाहणं महत्वाचं असेल. अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. तुर्तास छोटासा ब्रेक.